स्क्रीनवर सुद्धा तुम्ही आम्हाला बघू शकत असाल तर. सो हे एक आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं. कोण म्हणतं मुलांना पिंक सूट होत नाही. पिंक मध्ये आमचं पिल्लू किती क्यूट दिसते. रिहान क्यूट दिसते तू. इथे सगळ्या पालेभाज्या होत्या मस्त फ्रेश आणि स्वस्त अशा होत्या. तर मग मी हा चान्स कसा सोडेन. तर कात्रजमध्ये भारती विद्यापीठाच्या पाठीमागेच ही गल्ली आहे. ही गर्दी नेहमीच असते कारण की इथे कॉलेजेस आहेत. एकदा इथे येऊन जेवलो होतो पण जेवण खूप स्पायसी असतं इथे. मी परत विचार केलाय की आपण आपलं वाचन हे कंटिन्यू करूया. खूप वर्षानंतर का असे ना, पण हा विचार माझ्या मनामध्ये आला. मराठीमध्ये जितकं जास्त कनेक्ट करू शकते तितकं मी इंग्लिशमध्ये नाही करू शकत. आयुष्य बदलून टाकणारी पुस्तकं आहेत की ह्यांचा एक विचार सुद्धा खूप 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 प्राइसलेस आहे. हॅलो नमस्कार, मी स्नेहा गाटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता आम्ही चाललोय बाहेर. आता वाजले 4 संध्याकाळचे कारण की आज आहे विहानच्या स्कूलचं गॅदरिंग. अॅन्युअल फंक्शन आहे त्यामुळे आम्ही चाललोय आणि विहानचा सुद्धा डान्स आहे, ग्रुप डान्स आहे. तर अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये आहे त्याचं डान्स. तर म्हणून मग आम्ही लवकरच चाललोय. 5 वाजता फंक्शन चालू होईल पण 4-4:30 वाजेपर्यंत अटेंडन्स लावायला सांगितले त्यामुळे आता निघतो आणि व्लॉग असंच कंटिन्यू राहील. तुम्हाला पण दाखवेन मी काही काही छोट्या छोट्या क्लिप्स मी घेईन रेकॉर्ड करून. तर चला आता मी तुम्हाला विहान दाखवते, विहानचा कसा ड्रेस आहे आणि कसा तयार झालाय. काय करूया सर्वांना. हा बघा आमचं विहान. हाय, थांब पिल्लू, एक स्माईल दे ना, किती छान दिसतोय. ह्याच्यामध्ये ब्लेझर पण आहे पण त्याने आत्ता घातलं नाहीये, डान्स करताना घालेल. खोकला लागलाय. कोण म्हणतं मुलांना पिंक सूट होत नाही. बघा पिंक मध्ये आमचं पिल्लू किती क्यूट दिसते. विहान क्यूट दिसते तू. आणि डान्स छान करणार ना. कसा करणार एकदा करून दाखव. बर, हे पण आत्ता आलेत कामावरून आणि आत्ता येऊन फ्रेश होऊन बसलेत. तर आता वाजलेत 4:15. ऑल द बेस्ट पिल्लू. All the best, Pillu. All the best. All the best. छान डान्स करायचा. हा, गेल्या वर्षी विहानने नर्सरीला असताना त्याच हॉलमध्ये डान्स होता त्याचा. पण गेल्या वर्षी त्याने काहीच डान्स केला नव्हता, फक्त जाऊन असं उभारलेला आणि थोडेसे पाय वगैरे हलवलेले. पण ह्या वेळेस काल आम्ही रात्री त्याला डान्स घरात करून दाखवायला सांगितला. आमच्या समोर लास्ट होतो त्यामुळे थोडं थोडं त्याने असं करून दाखवला पूर्ण डान्स. तर आज बघू स्टेजवर कसा करतोय ते मला बघायचंय. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि आता आम्ही निघतो. चला आम्ही अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहामध्ये पोहोचलेलो आहोत आणि सुंदर अशी रांगोळी काढली होती. म्हणजे वेलकम छान केलं होतं इथे बघू शकताय तुम्ही. इथे आल्यानंतर विहानला मी ब्लेझर घालत होते आणि ते ब्लेझर ॲक्च्युली खूप लूज होतं त्यामुळे तो घालून घेत नव्हता. विहानला ब्लेझर घातलं छान छान. हे आहे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह. इथे शो पण चाललाय कोणता तरी. इथे सुद्धा छान त्यांनी फ्लावर्सची रांगोळी वगैरे काढली होती. तर इथे मला विहांचे फोटोज काढायचे होते त्यामुळे मी इथे उभी होते आणि इथे छान छान असे विहांचे मी फोटोजसुद्धा क्लिक केलेले आहेत. नको नको, हात नाही घालायचा असतो, हात नाही घालायचा, हात नको घालू, बाहेर काढ, हात नको घालू. विहान हाय कर.
डान्स आहे का तुझा? पप्पा तर आणायला गेलेत ना खायला, आल्याला खायला बसला. आल्या खायला बसलेस. कधी डान्स करायचा? अरे किती क्यूट आहे ना ती. हाय हाय. कस बघूस ड्रेस किती छान दिसते. सांडवी तू विहानची फ्रेंड, तिला देख. छान छान ड्रेस आहे. तर हा आहे विहानचा डान्स. तुम्ही इथे बघू शकता आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्ही आम्हाला बघू शकत असाल. तर त्याचं सॉन्ग होतं मुझे माफ करना ओ साईराम. आणि ह्या गाण्यामध्ये जितकी मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सचे त्यांनी फोटोज कलेक्ट करून पूर्ण स्क्रीनला त्यांनी ते लावले होते. सो हे एक आमच्यासाठीसुद्धा सरप्राईज होतं आणि खूप छान वाटलं हे बघून. आणि मुलांनी डान्ससुद्धा खरंच खूप 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 सुंदर केला होता. तर आत्ता वाजले 8 आणि आत्ता अजून पण लास्टचा डान्स चालू आहे. आम्ही आता बाहेर पडलो, तर 8:30 क्लिअर म्हणजे प्रोग्राम संपणारच होता तर झाला. आणि विहानचा डान्स मी छोटीशी क्लिप दाखवेन, जास्त मी दाखवू शकत नाही कारण की मग कॉपीराईट क्लेम पडतो. पण ह्यावेळेस विहाने खरंच खूप मस्त डान्स केला आणि मला खूप आवडला. मी त्याच्याकडेच बघत होते. खूप खरंच खूप छान डान्स केला त्याने ह्यावेळेस, त्यामुळे भारी वाटलं. आणि इतक्या छान छान डान्स होते छोट्या छोट्या मुलांचे, म्हणजे खूप मज्जा आली. म्हणजे मी ह्याच्या आधी असे लहान मुलांचे परफॉर्मन्स इतके एन्जॉय केले नव्हते, पण ह्यावेळेस खरंच मला खूप 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 मज्जा आली. आणि इतके गोड दिसत होते सगळी मुलं, स्पेशली मुली इतक्या छान दिसत होत्या ना की त्यांचे ड्रेसअप आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे खरंच खूप मज्जा आली. आता आम्ही निघतोय बाहेर. आज बघू काय काय जेवायला पण आज बाहेरच जायचं असं विचार चाललाय. खूप बघू काय. आता मी तू निघतो. ए विहान, विहान, विहान. जाता जाता मध्येच एक भाजीचा टेम्पो लागला होता आणि इथे सगळ्या पालेभाज्या होत्या मस्त फ्रेश आणि स्वस्त अशा होत्या. तर इथे मी थांबले आणि मस्त भाज्यासुद्धा मी पालेभाज्या घेतलेल्या आहेत. आता भाज्या खूप महाग झालेल्या आहेत आणि आम्ही जिथे राहतो तिथे पालेभाज्या ॲक्च्युली खूप महाग होत्या आणि त्या मानाने मला इथे मस्त आणि स्वस्त अशा भाज्या मिळाल्या. तर मग मी हा चान्स कसा सोडेन, तर मी इथे भाजीसुद्धा खरेदी करत होते. भाजी खरेदी करून आम्ही आलो इथे खाऊ गल्लीमध्ये. कात्रजमध्ये भारती विद्यापीठाच्या पाठीमागेच ही गल्ली आहे. तुम्ही इथे गर्दी बघत असाल तर ही गर्दी नेहमीच असते कारण की इथे कॉलेजेस आहेत, अजून एक कुठलं तरी कॉलेज आहे पुणे विद्यापीठ. आणि इथे खूप प्रकारचे हॉटेल्स आहेत, खूप सारे हॉटेल आहेत, कॅफेज आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यामुळे इथे अशी भयंकर गर्दी असते. आणि आम्ही आलो होतो इथे, म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही इकडे आलो होतो. सो आज पण म्हटलं की इथेच एखाद्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवून जावं. आपण लास्ट टाइम इथेच होतो नव्हे.
विहानला काहीतरी घ्यायला आलोय आम्ही इथे. काय आहे 170 रुपयाला तिथे घेतलं होतं आपण. हा काय काय घ्यायचं काय तुझ्या नखरे जरा दाखवूया ना किती चूज करायला किती वेळ लागतोय तुला. तर आम्ही इथे जगदंब हॉटेल म्हणून आहे, खूप फेमस हॉटेल आहे आणि खूप सारे ब्रँचेस आहे त्यांच्या. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही आता जेवायला आलो होतो. बर तू बघ तर हे चिकन तंदूर लॉलीपॉप आहे, हे मागवलं होतं आणि काळा मसाल्यातलं चिकन आणि एक भाकरी एक रोटी आधी आम्ही अशी मागवली होती. तर हे आम्ही मस्त तिकट केले बियाणे खाणार नाही. जेवण इथलं छान होतं. आम्ही ह्याआधी अजून एकदा इथे येऊन जेवलो होतो पण जेवण खूप स्पायसी असतं इथे. आता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे आणि काल रात्री आम्हाला यायला लेट झाला, 10:15 बाहेरच आम्ही जेवलो आणि जेवण करून यायला वेळ झाला त्यामुळे मग मी ब्लॉग असा कंटिन्यू केलाच नाही, म्हटलं नेक्स्ट डे करूया. सो इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे मी काही पुस्तकं मागवलेली आहेत आणि ती मला तुम्हाला दाखवायची आहेत. माझं वाचन जसं कॉलेज झालं त्यानंतर शाळेमध्ये असताना माझं वाचन ॲक्च्युली खूप असायचं, खूप म्हणजे जास्तही नाही पण हा मी गोष्टींची पुस्तकं कादंबऱ्या खूप वाचायचे. आमच्या इथे लायब्ररी होती तर तिथे आम्ही ती पुस्तकं घ्यायचो शाळेमध्ये असताना आणि आम्हाला मिळायची तेव्हा. सो आम्ही कादंबऱ्या खूप वाचलेली आहेत, मी कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि ज्या लहान मुलांच्या ज्या गोष्टी असतात तर त्या सुद्धा मी वाचलेली आहेत. सो ते एक तेव्हा वाचन व्हायचं. त्यानंतर मग कॉलेजमध्ये असं काही एक्स्ट्राचं वाचन झालं नाही, जे पण कॉलेजमधला अभ्यास असायचा त्या व्यतिरिक्त असं दुसरं कुठलं वाचन झालंच नाही. आणि जसं कॉलेज झालं तर लग्नानंतर पूर्णपणे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं, म्हणजे वाचन फार कमी. न्यूजपेपर वगैरे मध्ये मध्ये वाचन होतं पण न्यूजपेपर पण ते बंद झालं आणि सगळंच बंद झालं. त्यामुळे मी आता ठरवलंय की थोडं वाचनाकडे जरासं लक्ष देऊया आणि जरा आता नवीन नवीन खूप छान छान पुस्तकं आलेली आहेत तर ती वाचूया. सो थोडं मी परत विचार केलाय की आपण आपलं वाचन हे कंटिन्यू करूया, खूप वर्षानंतर का असेना पण हा विचार माझ्या मनामध्ये आला. खरं तर खूप दिवसांपासून आला होता पण ते घडतच नव्हतं. एकतर घरामध्ये भगवद्गीता आहे आणि श्रीकृष्णांचा एक ग्रंथ आहे तर त्या दोन पुस्तकांचं वाचन माझं होत असतं पण तेही रोजचं होत नाही, कधी होतं कधी नाही. सो एक असं आहे म्हणजे ते एक रेग्युलर रुटीन झालेलं नाही आहे पण आता ठरवलंय की आपण करूया वाचन थोडं थोडं. सो म्हणून मी दोन पुस्तकं मी मागवून घेतलेली आहे, मला त्यांची पुस्तकं वाचायचीच होती, माझे खूप फेवरेट आहेत ते आणि मला वाटतं प्रत्येकाचे असतील, बेस्ट मोटिवेटर आहेत. आणि जरी त्यांचं एक 15-30 सेकंदाची जरी आपण इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स असतात त्यांचे, 15-30 सेकंदाचे जरी आपण त्यांचे ते रील्स बघितले तरी आपलं माइंड पूर्ण पॉझिटिव्ह माइंड होऊन जातं जर आपल्या मनात काही असे विचार वगैरे असतील. तर माझ्यासाठी ते खूप बेस्ट आहेत, बेस्ट मोटिवेटर आहेत आणि खरंच त्यांचे विचार इतके भारी आहेत ना की आपलं विचार करण्याची दृष्टिकोन सुद्धा आपली बदलून जाते. म्हणून मला त्यांची पुस्तकं घ्यायची होती सो मी घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते ती कोणती पुस्तकं आहेत. सो पहिलं जे आहे
मराठीमध्ये घेतलेली आहेत. ॲक्च्युअली त्यांचे पुस्तके इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत, मराठी सुद्धा वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आलेले आहेत. पण एकतर माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही आहे, म्हणजे फ्लुएंट इंग्लिश नाही आहे, मला समजता येतं पण नाही तितकं. मी मराठीमध्ये जितकं जास्त कनेक्ट करू शकते तितकं मी इंग्लिशमध्ये नाही करू शकत, त्यामुळे मी जी पुस्तकं आहे ती मराठीमधूनच मागवलेली आहेत. तर कोणाची आहेत? तर गौर गोपालदास, आता हे प्रत्येकालाच माहिती असतील, त्यांची ही पुस्तकं आहेत. तर हे बघा, मी इथे याच्यामध्ये याच्या उलटं दिसणार ते कॅमेरामध्ये, पण मी साईटला तुम्हाला फोटो दाखवेन. सो हे एक पुस्तक आहे जे मला खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती, आणि हे इंग्लिशमध्ये, म्हणजे मी बघितलं होतं पण ते इंग्लिशमध्ये होतं, मराठीमध्ये अवेलेबल नव्हतं. पण आत्ता हे अवेलेबल झालेलं आहे, म्हटलं ते त्याचा स्टॉक संपण्याआधी बुक केलेलं बरं. सो हे मनशक्ती वाढवा, विचार, भाव आणि भावनांवर प्रभुत्व मिळवण्याची कला, गौर गोपालदास. तर हे पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचायला हवं असं हे पुस्तक आहे. अजून मी वाचलेलं नाही आहे, पण खूप सारे मी रिव्ह्यूज बघितलेले आहेत की बेस्ट. आणि ह्यांची पुस्तकं काय, ह्यांचा एखादा विचार जरी आपण ऐकला ना, वाचणं तर सोडा आपण जरी ऐकला तरी आपलं पूर्ण विचार करण्याची पद्धत आणि सगळं चेंज होऊन जातं. सो इंग्लिशमध्ये जर हे पुस्तकाचं नाव आहे एनर्जाइज युअर माइंड, जे हे पुस्तक त्यांचं खूप 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 सध्या चालत आहे. सो म्हटलं की हे पुस्तक एक मागून घेऊया, आणि मी खूप खूप एक्साइटेड आहे हे पुस्तक वाचण्यासाठी. ह्याचं पहिलंच पान मी वाचलेलं आहे आणि इतकं भारी, म्हणजे कधी वाचू असं होत आहे. तर हे आता 2 दिवस झाले ही पुस्तकं आलेली आहेत, तर अजून मी वाचायला घेतलेलं नाही, तर आजपासून मी सुरुवात करणार आहे. दुसरं जे पुस्तक आहे त्यांचं हे जीवन समजून घेताना, मनशांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य. तर हे जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये याचं नाव आहे लाईफ्स अमेझिंग सिक्रेट. तर हे पुस्तक सुद्धा त्यांचं खूप आता असं चालतंय, म्हणून मग मी हे एक पुस्तक त्यांचं मागवलेलं आहे, गौर गोपालदास यांचं. तर ही जी 2 पुस्तकं आहेत ती मी मागून घेतलेली आहेत, आणि मी खूप एक्साइटेड आहे ही पुस्तकं वाचण्यासाठी. सर म्हटलं चला आपण वाचनाची सुरुवात तर करतोय, तर ह्याच पुस्तकांपासून, ह्याच्या पेक्षा अजून चांगलं काय सुरुवात असू शकते. तर माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ह्या पुस्तकांपासून झालेली आहे. सो आता मी ही पुस्तकं वाचायला घेईन, आणि वाचल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये म्हणजे काय पुस्तक आहे, कशाबद्दल आहे, आणि हे जे काही असेल रिव्ह्यू तो मी पुस्तक वाचून झाल्यानंतर देईन. पण जरी तुम्हाला जर हवी असतील तर तुम्ही अमेझॉनवरून ही मागवू शकता, जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल, आणि नसेल तरीही आपण ती लावली पाहिजे. ॲटलिस्ट अशी पुस्तकं वाचून तरी आपण ती एक सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. खरंच आयुष्य बदलून टाकणारी पुस्तकं आहेत ही, आणि गौर गोपालदास तर प्रत्येकालाच माहीत असतील, कोणाला माहीत नाही असं होणारच नाही. ह्यांचं जसं मी म्हटलं की ह्यांचा एक विचारसुद्धा खूप 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 प्राइसलेस आहे. सो म्हणून मग मी ही 2 पुस्तकं आता घेतलेली आहेत. विहानला पनिशमेंट दिले, मी आगाऊपणा करतोय आणि घरातून आता मी बाहेर काढले. काय हे पण कार्टून आहे? हे तर असं चालू असतं, काहीतरी मुलांचं पटतं न पटतं, मग अशा गोष्टी या होत राहतात. माझ्या कधी कधी पनिशमेंट देणं सुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे मी विहानला म्हटलं जा बाहेरच बसायचं, घरात येऊ नको. तर मी आता माझं पुस्तक वाचते, सुरुवात तर केलेली आहे. तर याच नोटवरती मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका छानशा ब्लॉगसह, तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्णा.